नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, नाट्यगृह, सिनेमा थिएटर, जलतरण तलाव 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे दिले आदेश. रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सभा महिलांना घरघंटी वाटप विषयावरून गरमागरम वातावरणात पडली पार. आणि रत्नागिरी शहरातील ज्योतिबा देवस्थानचा खेटे उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे माँ पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान. उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता बढ़िया सविस्तर वृत्तांताकडे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरी भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने शाळांच्या परिसरात शुकशुकाट दिसून आला. सुमारे 15 दिवसांपासून जगात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. त्याचा फटका भारतातील अनेक राज्यांनाही बसला आहे. त्यामुळे या आजारामध्ये वाढ होऊ नये म्हणून शासनाने खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर शहरी भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीतील शाळांना सुट्टी दिलेली आहे. आणि आज सोमवार असल्यामुळे आजपासून 31 मार्चपर्यंत आमच्या शाळेला आम्ही सुट्टी जाहीर केली आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे. त्यामुळे आज शाळेत एकही विद्यार्थी उपस्थित नाही, मात्र शिक्षक आम्ही उपस्थित आहोत आणि जे आमचं लेखी काम आहे ते आम्ही करत आहोत. याबाबत शासनाकडनं पुढील आदेश प्राप्त होताच शाळेचं कामकाज पूर्ववत सुरू होईल. 2 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन कोरोनाबाबत अफवा पसरवू नका, घाबरूही नका, परंतु सतर्क मात्र रहा असं आवाहन केलं होतं. सोशल मीडियावर कोरोनाचा आधार जास्ती वाढतोय, त्याबाबत आपण काय खबरदारी घेणार आहोत? हां, काही व्हिडिओज, काही फोटोज असं येत आहे फेक न्यूज सारखं, जिथे पसरत आहे की आपल्याकडे लोक फिरत आहे, बाहेरचे चायनीज फिरत आहे, हे फिरत आहे, असं फेक न्यूजवर कोणी विश्वास ठेवू नये. फक्त शासनाकडून काही माहिती जर आपल्याला भेटली, ऑथेंटिक माहिती, त्याच्यावरच भरोसा ठेवावे आणि लोकांना घाबरायची काही गरज नाही. रत्ना
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी संस्थेच्या एकूण कॉलेज आणि शाळांबाबतची सविस्तर माहिती दिली आणि शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांनी खबरदारी घेत घरी राहून अभ्यास मात्र करावा असं आवाहन केलं. शासनाच्या आदेशानुसार रत्ना एज्युकेशन सोसायटीच्या आपल्या ज्या संस्था आहेत कॉलेज आणि शाळा त्या आपण बंद ठेवलेल्या आहेत. त्या 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. फक्त आपली ग्रामीण भागातली केळेमसगावमधली जी शाळा आहे ती शाळा शासनाच्या आदेशानुसारच चालू राहणार आहे. पण आपल्या सगळीकडच्या परीक्षा ह्या चालू राहणार आहेत वेळेनुसार आणि त्या व्यवस्थित पार पडतील अशी मला आशा आहे. आणि त्या पार पडतीलच कारण आपली रत्नागिरी ही शांतताप्रिय आणि कुठच्याही प्रसंगाला डगमगू न जाता तोंड देणारी आहे. ह्या करोना व्हायरसने जगभर थैमान घातलेलं आहे त्याला आपण सगळे मिळून एकत्रित लढा देऊया आणि ह्याच्यावर मात करूया एवढे सांगण्यासाठी मी आपल्याशी संपर्क साधते. आपल्या संस्थेचे 14 ते 15 हजार विद्यार्थी शिकत आहेत त्या सगळ्यांच्या परीक्षा आपण नीट घेणार आहोत. त्याच्या तारखा वेळेनुसार डिक्लेअर केल्या जातील त्या होतीलच. कुणाचंही वर्ष वाया जाणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत. पण आत्ता 15 दिवस म्हणजे 31 मार्चपर्यंत आपण शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवली आहेत. धन्यवाद. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली असल्याने नेहमी गजबजाट असलेल्या शाळांच्या ठिकाणी शांतता दिसून आली. तसंच चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृहे आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे कार्यक्रमही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी तालुका पंचायत समितीची मासिक सभा कैलासवासी शामराव पेजे सभागृह रत्नागिरी इथं गरमागरम वातावरणात पार पडली. आणि महिलांसाठी इतर जे आहे हा प्रकार काय चालतोय कळू दे मला. आणि तुम्ही म्हणता ते कुठल्या चेंबर साठी ठेवला विषय अपंगांचा विषय वेगळा आहे. हा महिलांसाठी गारंटी विषय आहे तो अपंगांचा मिळाला ते पण शेवटच्या दिवशी मला कळलं म्हणून मिळाला. सभेच्या सुरुवातीला महिला आणि बालकल्याण विभागातर्फे लाभार्थी महिलांना घरघंटी वाटप करण्याच्या यादीबाबत सदस्य नेहा चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला. एकही माझा घेतलेला नव्हता. आता अजून किती जणांचे घेतलेले मला माहिती नाही पण आता म्हणतात मागच्या वेळेला अपंगांचा नाही. आता परवा एक जास्त आला तोच अपंगांचा. हा ते मी म्हटलं तेव्हा मिळालं की ठीक आहे पण आता हे एवढे 9 लाख आहेत त्यातले 4 लाख आणि त्या महिलांसाठी तो कधी झाला विषय की व्हायचा शिबिर वगैरे ते नंतर आपण ठरवणार आहोत ना. याच्यावरती या सभागृहात या विषयाची त्याच्यावरची गरज नाही आहे. महत्वाचं काय आहे आपण आपण दिलेले जे लाभार्थी आहोत म्हणजे जे काही सभागृहात येणारे लाभार्थी आहेत त्याचा नंतर त्यांना कुणाला दिलेच नाही का. 18 लाभार्थी ठरले होते आणि ते 18 लाभार्थी ठरलेले असताना देखील 15 जणांना लाभ दिला 3 जणांना दिला नाही असा प्रकार जर झाला तर त्याच्यावरती भाष्य होऊ शकतं. या घरघंटीबाबत जी यादी आहे त्याबाबत सदस्य म्हणून मला कोणतीही कल्पना दिली नसल्याचं सांगितलं. या चर्चेत इतर सदस्यांनीही भाग घेतला त्यामुळे स्नेहा चव्हाण यांनी ठणकावून सांगितलं की मध्ये कोणीही बोलायचं नाही. माझा प्रश्न फक्त प्राजक्ता पाटील सभापतींना आहे. त्यामुळं इथे आम्ही सदस्यांना काय सांगितलेलं नाही कसं सांगितलेलं नाही ही चर्चा कशासाठी आणि त्याही पलीकडे रत्नागिरी टाइम्स मध्ये त्याची सविस्तर बातमी आलेली आहे आणि ती बातमी ऐकून आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी आम्हाला विचारलं. आम्हाला विचारल्यानंतर आमच्या लोकांनी दिले कदाचित 18 मिळणार आहेत पण माझ्या मतदारसंघातल्या 5 महिलांनी आणून दिले मग त्या 5 च्या 5 ही जर मंजूर झाले तर मी पंचायत समितीचे आभार मानेन. परंतु आम्हाला ह्याची कल्पना दिली का नाही. आम्ही तुम्ही सातत्याने या सभेमध्ये येत आहे सभेमध्ये मी असते सभेमध्ये विषय मांडलेला नाहीये आणि मला वाटतं तुम्ही या प्रश्नाची उत्तर देण्याची तशी गरज नाही. सभापती सक्षम आहेत
त्यांना थोडेसे नियम कायदे कळतात तेव्हा त्या सांगू देत ना मला, पण हा विषय तुमच्या तसा संबंधित नाही, माझ्या संबंधित परंतु मॅडम हा सभागृहाचा विषय आहे, सभागृहात आलेले विषय जर असतील तर त्या पद्धतीने विषय व्हायला पाहिजे ना, सभापती मॅडम निर्णय देणार आहेत, मग त्या सक्षम आहेत ना, त्या बोलू देत, तुम्ही कशाला सांगताय? स्वर देतो मी कल्पना मला, कारण मी आज काही आलेलं नाही नवीन आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडी, शिक्षण, महावितरण, कृषी, ग्रामीण, पाणी पुरवठा यावर चर्चा करण्यात आली. या सभेला शंकर सोनवडकर, उत्तम सावंत, मेघना पाश्रे, आबा पाटील यांच्यासह बहुसंख्य सदस्य, तसंच व्यासपीठावर सभापती प्राजक्ता पाटील, गटविकास अधिकारी टी बी जाधव उपस्थित होते. रत्नागिरी शहरातील पेठ किल्ला भाटकरवाडा इथं असलेल्या प्रसिद्ध ज्योतिबा मंदिरात खेटे उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व मंदिराचे अध्यक्ष व ट्रस्टी जे आलेले आहेत त्यांच्या हस्ते त्रिफळ वाढवलं जाईल व त्यानंतर ताबडतोब देवस्थानच्या खेटा महोत्सवासाठी उपस्थित असलेले उद्योजक अण्णा सामंत, दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका आणि श्रीराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे, नगरसेविका राजेश्वरी शेटे, उद्योजक राजन मलुष्टे आदी मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. मान्यवरांनी श्रीदेव ज्योतिबाचं दर्शन घेत आरती केली. ते सगळे कुटुंब आणि दुसऱ्या सहमंडळाचा सगळ्यांनी संभाळकर बरे का रक्षण कर ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं घोसाळकर यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं. देवाला
देवस्थानच्या खेटे उत्सवानिमित्त दिंडी काढण्यात आली होती. त्यामध्ये सर्व मान्यवर सहभागी झाले होते. नजर ठळक घडामोडींवर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, नाट्यगृह, सिनेमा थिएटर, जलतरण तलाव 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे दिले आदेश. रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सभा महिलांना घरघंटी वाटप विषयावरून गरमागरम वातावरणात पडली पार. आणि रत्नागिरी शहरातील ज्योतिबा देवस्थानचा खेटे उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न. कोरोना विषाणूबाबत शासनाने सर्व उपाययोजना केल्या असल्या तरी नागरिकांनी सतर्क राहावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन आम्ही KTV च्या वतीने करीत आहोत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.